दरम्यान विद्या चव्हाण यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ते आपण पाहूया. मी एक सजेशन तुम्हाला देतो की मी एक व्हिडिओ बनवावा 2 ते 2.5 मिनिटाचा, नॉट मोर दॅन दॅट, आणि तो व्हिडिओ आपण दोघी सगळ्या न्यूज चॅनलला टॅग करायचा, ट्विट करायचा, ते लगेच तुझ्याकडे येते की आम्हाला कधी वेळ देत आहे. त्यामध्ये तू आवाहन करतो याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय आणि सुप्रियाताईंना, महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात, मला न्याय मिळवून द्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांना, आणि तू जेव्हा बनवशील ना तो पहिला हे यांच्याकडे सामान दोघांना पाठव. ओके, करून आज काय तारीख आहे सर? 5. ऍक्च्युली आज तो व्हिडिओ गेला पाहिजे. कारण का गेला पाहिजे? आजचा दिवस जो आहे ना, ते सेशन चालू आहे, त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे. तू आधी समजून घे, हे लिहिलंस ना, लिहून आपण वाचलं ना, तर त्याच्यामध्ये जो नॅचरलनेस असतो की नाही बोलण्यामधला, तो येत नाही. कशी नॅचरल आहेस ना, एकदम रिलॅक्स होऊन, डोकं एकदम क्लिअर ठेवून, फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील, त्या या शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना, की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता. मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने, तिचं नाव घे, विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केला आहे, मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे.